जे कल्चर आहे आपलं आपल्या कल्चरमध्ये शक्यतो मुलगा जन्मला की आता इंजिनियर या डॉक्टर फार फार तर एमबीए मॅनेजमेंट पण स्वतःचा व्यवसाय केला जाऊ शकतो हे पण एक प्रोफेशन आहे हे आपल्या कल्चरमध्येच नाही आहे पण आता थँक्स टू कोविड किंवा टेक्नॉलॉजीमुळे जे जॉब्स गेले आहेत आता बऱ्याच लोकांना अवेअरनेस होत आहे हळूहळू पण म्हणायचं से की तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा तर त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा गोष्टी पण आल्या इट इज नॉट दॅट काय म्हणता येईल इझी नाही आहे ते सिम्पल आहे पण इझी नाही आहे कारण की त्याची ट्रेनिंगच नाही ना तुम्ही बेसिकली जेव्हा इंजिनियर बनतात इंजिनिअरंगची ट्रेनिंग भेटत आहे डॉक्टरला मेडिकलची ट्रेनिंग भेटत आहे पण बिझनेस करण्याची ट्रेनिंग कुठे आहे मग लोकांना थोडं बहुत माहिती असतं की बाबा कस्टमरला चांगली सर्व्हिस द्या किंवा मार्जिन काय असतो एक बेसिक लेवलला आयडिया असते पण एक मेजर लेवलला जे मेजर इन्ग्रेडियंट्स आहेत एका सक्सेसफुल ऑन्टरप्रिन्युअरची ते लॅक करतात आणि त्याच्यामुळे त्यांना ट्रेनिंगची किंवा कोचिंगची गरज असते जी मोस्ट ऑफ द पीपलला इनिशियल लेवलला जाणवतच नाही त्याच्यामुळे कित्येक लोक आपले म्हणजे ते म्हणतात ना दे बर्न फिंगर्स. ना ना दे फिंगर्स बिकॉज त्यांना इनिशियल लेवलला नाही जाणवत सगळे एक्साइटमेंटमध्ये मध्ये असतात स्लोली स्लोली दे काही लोकांना लवकर रिअलाइज देन दे बिकम पार्ट ऑफ अवर ट्रेनिंग प्रोग्राम्स किंवा दुसरीकडे ट्रेनिंग घेतात आणि काही लोक मग कम्प्लीट लॉस खाऊन मग परत दे गो बॅक टू द जॉब किंवा मग ते समहाज स्ट्रगल करतात